तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण महाराष्ट्र देशामध्ये पाहणार आहोत आणि ती म्हणजे सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांग यांची या क्षणी चर्चा सुरू आहे. सरकारचं शिष्टमंडळ जरांग यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे आणि थेट त्या मंचावरती त्यांची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अगदी काही क्षणांपूर्वी निवृत्त न्यायमूर्तींच्या चर्चेनंतर शिष्टमंडळ जरांग यांच्या भेटीला दाखल झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलन स्थळावरती शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्या दरम्यान चर्चा सुरू असल्याचं आपण यावेळेला दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहतो आहोत. आणि जरांगे पाटील आज कुठल्या प्रकारचा निर्णय घेतात, शिष्टमंडळ जे आलेलं आहे त्याची शिष्टाई आज कामी येते का, आंदोलन जे सुरू करण्यात आलेलं होतं ज्या प्रकारे उपोषण जे सुरू होतं ते उपोषण मागं घेतलं जाणार का, अगदी काही क्षणामध्ये या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याला एबीपी माझाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जालना या ठिकाणी असलेलं अंतरवाली सराटी ज्या ठिकाणी हा अध्याय सुरू झालेला होता, अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्व घटनाक्रम आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतोय आणि त्यानंतर मात्र आज हे जरांगेंचं उपोषण मागं घेतलं जातं का यावर आपली नजर असेल. रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. रवी, खरं तर जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी अगदी काही दिवसांपूर्वी सुरू झालेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाचा आज तरी शेवट होतो का, जरांगे उपोषण मागे घेतात का, शिष्टाई कामी येईल असं वाटतंय का? विशाल, या क्षणापर्यंत तरी वाटत आहे की काहीतरी सरकारी पातळी अर्थात कायदेतज्ञ आणि सरकार दोन्ही देखील या व्यासपीठावर आहे, त्यामुळे समोरासमोर चर्चा होत आहे. त्यामुळे जी मनोज जरांगे यांची शंका असेल किंवा होती की वेगवेगळी तपशील किंवा आपल्या मागण्यासंबंधी सरकार काहीच सकारात्मक नाहीये, सरकारी पातळीवरती काहीही चर्चा होत नाहीये किंवा ते त्यांचं समाधानकारक त्यांचं उत्तर त्यांचं मिळत नाहीये, ही जी भावना होती ती आता किमान समोरासमोर चर्चेनंतर मोडीच निघेल आणि त्यानंतर काहीतरी सुसंवाद होऊ शकेल अशा प्रकारचा संवाद या ठिकाणी सुरू आहे. सुरुवात 7 सप्टेंबरच्या जी आर पासूनच होत आहे. मनोज जरांगे हे धनंजय मुंडेंशी या जी आर संबंधित चर्चा करत आहेत, ज्यामध्ये मनोज जरांगे यांना सुधारणा आवश्यक होती. सरसगटची मागणी त्यांची जी अगोदरपासून आहे त्यासंबंधी सुद्धा त्यांनी न्यायमूर्ती माजी न्यायमूर्तींशी देखील संवाद केला होता कायदेतज्ञ बऱ्याच वेळापूर्वी आणि आता ते देखील सरकार प्रतिनिधींशी याच विषयावर बोलत आहे. आपण पाहत असाल तर धनंजय मुंडे हे त्यांच्या बाजूलाच बसून त्यांच्याशी चर्चा करत आहेत, अर्थात त्यामध्ये उदय सामंतांनी देखील सहभाग घेतलेला आहे आणि दोघांशी चर्चा होत आहे. कायदे मंडळ कायद्याची मंडळी आता बाजूला झालेली आहे, साधारण 1.5 तास त्यांची चर्चा अगोदर झालेली होती. आता सरकारी पातळीवरची किंवा सरकारची प्रतिनिधी म्हणून उदय सामंत असतील, धनंजय मुंडे असतील, संदीपान भुंगे असतील यांचा संवाद या ठिकाणी होत आहे. आता मनोज जरांगेंनी ज्या मागण्या पुढे केलेल्या आहेत त्या मागण्यांवरती ही चर्चा तर होतच आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांचं किती समाधान होतं हे पाहणं महत्वाचं आहे विशाल, आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला हे कळू शकतं. बरोबर आहे रवी, तुम्ही या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवून आहात, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की एका बाजूला जरांगेंचं उपोषण सुरू आहे, शिष्टमंडळ त्या ठिकाणी बोलत आहे, मात्र शिष्टमंडळाला देखील काही प्रश्न जरांगेंनी स्वतः विचारलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचं निरसन जे आहे ते शिष्टमंडळ करताना पाहायला मिळत आहे का? तोच आहे, संवाद दुतर्फाच होत आहे, त्यामध्ये मनोज जरांगे यांची ही शंका आहे की राजकीय इच्छाशक्तींचा कुठेतरी अभाव पाहायला मिळत आहे, ठोस भूमिका किंवा नेतृत्वहून म्हणजे नेतृत्व म्हणून कुणी पुढे येताना दिसत नाहीये ही जी मनोज जरांगेंची शंका आहे, त्या तीच कुठेतरी ते बोलून दाखवत आहेत सरकार प्रतिनिधींशी आणि त्यांची जी मागणी आहे आपण जे म्हणत आहोत. रवी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अवघ्या महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवूया. जरांगेंचं उपोषण आज मागं घेतलं जातं का यावरती आपली सगळ्यांची नजर आहे, कारण शिष्टमंडळ हे त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर जरांगेंनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते ज्याची उत्तरं शिष्टमंडळाला द्यायचे. सरसकट आरक्षणासाठी कायदेशीर त्रुटी दूर कराव्या लागतील असं मुंडेंचं म्हणणं आहे. तुमच्या आंदोलनाला यश येतं आहे असंही धनंजय मुंडेंनी यावेळेला या चर्चेदरम्यान सांगितलं. सरकारला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे असं देखील मुंडेंनी शिष्टमंडळाची बाजू मांडताना सांगितलं. अन्य समाजांना आरक्षण देताना पुरावे पाहिलेत का असा थेट सवाल जरांगेंनी विचारला होता. 1967 मध्ये माळी समाजाला कुठल्या आधारावरती प्रमाणपत्र दिलं गेलं याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळाला अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देऊन आज जरांगे पाटलांची मनधरणी करण्यामध्ये त्याचबरोबर ही शिष्टाई कामाला येते का हे अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होईल, कारण अंतरवाली सराटी या ठिकाणी शिष्टमंडळ दाखल होण्यापूर्वी माजी न्यायमूर्ती
मुलगी देखील दाखल झालेले होते आणि त्यांच्याबरोबर कायदेशीर बाबींचा संपूर्ण खुलासा, त्यांच्या असलेल्या अनेक शंकांचं निरसन, जरांगे पाटलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या माजी न्यायमूर्तींनी तर दिलेली होतीच, मात्र दुसरीकडे आता शिष्टमंडळ दाखल झाल्यानंतर शिष्टमंडळ देखील कशा प्रकारे मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या प्रकारचं आरक्षण अपेक्षित आहे जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर मराठा समाजाला, त्या मराठा समाजाला हे आंदोलन जे आहे ते फळतं का, त्याचबरोबर त्यांच्या अनेक ज्या मागण्या आत्तापर्यंत सरकारसमोर ठेवण्यात आलेल्या होत्या ते सरकार पूर्ण करताना दिसतं का, जर ते पूर्ण केलं जाणार असेल तर त्यासाठी असणारी वेळ मर्यादा नेमकी किती असू शकते, या अनेक प्रश्नांचा खुलासा अगदी काही क्षणामध्ये होईल, कारण या संपूर्ण बातमीवरती एबीपी माझाच्या टीमची नजर आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या प्रत्येक क्षणाची सगळ्यात पहिली खबरबात ही एबीपी माझाच्या माध्यमातून आपण या क्षणी पाहतोय. जरांगे मात्र आज उपोषण मागं घेतात का, सगळ्यात पहिली बातमी ही केवळ आपल्याला एबीपीवरती पाहायला मिळेल. सरकारला अधिक वेळ द्या, धनंजय मुंडेंनी यावेळेला जरांगे पाटलांना आवाहन केलंय. 13,000 नोंदींवरती सरसकट आरक्षण देणं कठीण असल्याचंही ते म्हणाले. या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, 8 डिसेंबर नंतर विशेष अधिवेशन बोलावू असं मुंडेंचं म्हणणं. 8 डिसेंबर नंतर हे विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं खुद्द धनंजय मुंडेंनी सांगितलेलं आहे. रवी मुंडे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. रवी, 8 डिसेंबर नंतर विशेष अधिवेशनासंदर्भात धनंजय मुंडे काय म्हणाले? मनोज जरांगे यांनी ज्याप्रमाणे अगोदरच त्यांना काही अटीशर्टी समोर ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी त्यांना उत्तर देताना 8 डिसेंबर रोजी आपण यासंबंधीचं विशेष अधिवेशन बोलू अशा प्रकारचं आश्वासन मनोज जरांगे यांच्या समोर दिलेलं आहे. आता त्यांची तीच चर्चा होत आहे, अर्थात त्यामध्ये आता बच्चू कडू देखील सहभागी झालेले आहेत. अधिवेशनाची मागणी ही मनोज जरांगे यांनी वारंवार केलेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाच्या आमदारांनी मुंबई गाठावी आणि ही मागणी लावून धरावी अशा प्रकारचं त्यांना यापूर्वी म्हटलेलं होतं. त्या अनुषंगाने ही त्यांची कुठे मागणी मान्य होते का, त्या संबंधामध्ये चर्चा या विशेष अधिवेशनामध्ये होणं अपेक्षित आहे मनोज जरांगेंना. आणि त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांचं हे आश्वासन त्यांच्या म्हणजे पुढच्या सकारात्मक चर्चेसाठी खूप महत्वाचं असणार आहे. 8 डिसेंबरची तारीख असेल अधिवेशनाची अशा प्रकारचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना दिलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागणी संबंधातलं हे पाऊल पुढे पडताना दिसत आहे. अर्थात त्यामुळे ही चर्चा अजून सकारात्मकपणे पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. बरोबर आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक आंदोलनं होताना आपण पाहिलेली होती, आमदारही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं, मात्र आज दिलेल्या आश्वासनानंतर या आंदोलनाची पुढची दिशा काय ठरू शकते? खरं तर मनोज जरांगे यांच्या पुढे सर्वांची हीच मागणी आहे की त्यांनी पाणी घेऊन उपचार सुरू करावे. प्रकृती खूप अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी अगोदर उपचार सुरू करावेत. ही सर्व मागणी अगोदरपासून आहेच आहे. त्यांच्या अर्थात त्या संपूर्ण आपले जे अटीशर्ती आहेत यावरती सरकारनं काही गांभीर्याने, कारण मनोज जरांगे यांनी काल स्पष्ट केलं होतं की सरकारला नेमकं किती वेळ हवाय आणि कशासाठी हवाय, या दोन प्रश्नांची उत्तर मनोज जरांगे कुठेतरी शोधताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. वेळ का लागू शकतो हा त्यांचा महत्वाचा कालचा प्रश्न होता आणि नेमका किती दिवस लागू शकतो, अर्थात वेळ का लागू शकतो हे कायदेतज्ञ या ठिकाणी स्पष्ट करताना आपल्याला बघायला मिळाले आणि हा किती लागू शकतो हे सरकार सांगेल. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी कायदेतज्ञ असतील किंवा सरकारचं हे शिष्टमंडळ असेल, हे दोन्ही प्रश्नाची उत्तरं देण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचं समाधान होतं का बरोबर आहे. धनंजय मुंडेंनी यावेळेला शिष्टमंडळाकडून बाजू मांडत असताना 13,000 नोंदींवरती सरसकट आरक्षण देण्याबाबत किंवा आणखी काही नोंदी शोधण्याची देखील या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. हा मुद्दा नेमका काय आहे सविस्तर रवी? विशाल मला पुन्हा प्रश्न करा. 13,000 नोंदींवरती सरसकट आरक्षण देणं कठीण असल्याचं मुंडे म्हणालेले होते. सरकारला आणखी वेळ वाढवून हवाय, ही वेळ वाढवून देण्यासाठी जरांगे पाटील तयार होताना दिसतील का? हा नोंदींचा मुद्दा नेमका काय? यापूर्वी ज्या शिंदे समितीनं नोंदी आढळल्या होत्या त्यामध्ये जवळपास 11,530 नोंदी आढळलेल्या आहेत आणि मनोज जरांगे यांची जी अर्थात मागणी आहे की नुसत्या नोंदीच नाही तर त्या नोंदीतील रक्त समूहातील किंवा नातेसंबंधातील सर्व लोकांना, सर्व नागरिकांना, अर्थात सरसकट समाजाला हे प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आहे. आणि यासंबंधी काही पैलू आहेत की ज्याला खूप काही अवधी लागेल, वेळ लागेल,
त्याच्यावरती कायदेशीर तज्ञांची बाजू ऐकून घेणं महत्वाचं आहे, काही कायदे तपासणे सुद्धा गरजेचं आहे असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं होतं. आता या क्षणाला अजून दुसरी चर्चा हीच होत आहे की गुन्ह्यासंबंधी आपण पाहिलं की मधल्या काळामध्ये पोलीसचं सत्र आपल्याला पाहायला मिळालं, या अनुषंगाने मनोज जरांगेचे आरोप देखील होते की विनाकारण काही लोकांना याच्यामध्ये गोवल्या गेलेला आहे, त्यांच्यावरती 307 सारखी घातक कलम लावलेले आहेत, आंदोलन कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्यामुळे मनोज जरांगे यांची जी थोडंफार मागणी आहे की गुन्हे मागे घ्या, अर्थात यामध्ये अजून एक महत्वाची बाब आहे की 2 दिवसात गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे यांनी सरकारला म्हणलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या समोर तोच प्रस्ताव ठेवला की तुम्ही 2 दिवसात हे गुन्हे मागे घेणार का, यासंबंधी देखील आता या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते. धनंजय मुंडे नेमकं त्यांना काय उत्तर देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. बरोबर आहे रवी, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. मी सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर, म्हणजे अटी शर्तींसह मी सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं जरांगे पाटलांचं या क्षणाला म्हणणं आहे. शिष्टमंडळाच्या चर्चेला यश येण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत. रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. रवी, एका बाजूला चर्चेला यश येत असल्याचंही पाहायला मिळत आहे, मात्र काही अटी शर्ती पुन्हा एकदा जरांगेंनी शिष्टमंडळासमोर मांडलेल्या आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? विशाल, आपण आता थोड्या थोड्यात पत्रकारांशी संवाद देखील या ठिकाणी होऊ शकतो. मनोज जरांगे यांची स्पष्टपणे अगोदर शासनापुढे अटी शर्ती त्यांनी ठेवलेल्या होत्या की सरसगट आणि रक्तसंबंधातील ज्यांच्या आता नोंदी आहे त्यांच्या रक्तसंबंधातील सर्वांना कुंदी प्रमाणपत्र मिळावं, आणि शेवटची जी मागणी आहे की गुन्ह्यासंबंधी मनोज जरांगे यांनी सरकारला तेच म्हटलंय की तुम्ही 2 दिवसात मला गुन्हे माफ करणार होतात, गुन्हे मागे घेणार होतात, मात्र त्यासंबंधी सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नाही. वेळोवेळी मला फक्त ठोस आश्वासनं मिळाली, पोलीस महासंचालकांनी देखील मला आश्वासन दिलं होतं असंही मनोज जरांगे यांनी यापूर्वी म्हटलेलं होतं. त्यामुळे आता धनंजय मुंडेंशी किंवा उदय सामंतांशी बोलताना त्यांनी तोच मुद्दा परत उपस्थित केला की गुन्ह्यांच्या संबंधी सरकार नेमकं काय पावलं उचलत आहे, मला 2 दिवसात गुन्हे मागे घेऊ अशा प्रकारचं आश्वासन यापूर्वी देण्यात आलं होतं, मात्र त्याची कुठल्याही प्रकारची हालचाली या ठिकाणी झालेल्या दिसत नाही असं ते म्हणणं आहे. बरोबर आहे, 2 दिवसामध्ये सर्व गुन्हे मागं घ्या असं म्हणणं आहे जरांगे पाटलांचं. तर दुसरीकडे शिष्टमंडळ अजूनही प्रयत्नांमध्ये आहे जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी आणि त्यांच्या अटी शर्ती त्या समजून घेण्याचा प्रयत्न देखील यावेळेला या शिष्टमंडळाकडून केला जात असल्याचे थेट दृश्य आपण जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणाहून पाहतो आहोत. सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तरच वेळ देऊ असं देखील जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. रवी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणार आहोतच. 2 दिवसामध्ये सर्व गुन्हे मागं घ्या असं जरांगेंचं म्हणणं आहे. 2 दिवसात सर्व गुन्हे मागं घेतले जातात का हे देखील लवकरच कळेल. तर अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू असलेल्या सर्व घडामोडी आपण थेट एबीपी माझावरती सगळ्यात आधी यावेळेला पाहतोय. जरांगे पाटलांचं उपोषणाचा आज 9वा दिवस आहे आणि 9वा दिवस असताना देखील शिष्टमंडळ हे त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण पाहतोय. आणि थेट जरांगे पाटील माध्यमांशी बोलताय, थेट जाऊया. तर मनोज जरांगे यावेळेला माध्यमांशी संवाद साधताय. मनोज जरांगेंचा निर्णय नेमका काय असेल सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मनोज जरांगेंनी यावेळेला आंदोलनकर्त्यांशी माध्यमांशी बोलण्यास सुरुवात केलेली आहे. शिष्टमंडळाशी बोलून झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा निर्णय आज ते जाहीर करता याचं थेट प्रक्षेपण आपण एबीपी माझावरती सगळ्यात आधी पाहणार आहोत. मनोज जरांगेंनी काही अटी शर्ती देखील ठेवल्याच्या आपण पाहिल्या होत्या. मराठा समाजाला सरसकट अशा प्रकारे आरक्षण देणार असाल आणि 2 दिवसामध्ये सर्व गुन्हे जर आपण मागं घेणार असाल तर आपण सरकारला वेळ देण्यास तयार असल्याची बाजू यावेळेला माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे
बोलत असल्याचं आपण यावेळेला पाहतोय. मनोज जरांग यांचं उपोषण सुटण्याची देखील शक्यता आहे आणि अगदी काही क्षणामध्ये काय घडतं ते आपण पाहूयात. तर जरांगे पाटील यांनी जे काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत शिष्टमंडळाच्या चर्चेला यश येण्याचे संकेत त्यानुसार दिसायला सुरुवात झालेली आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर आपण सरकारला वेळ देऊ आणि वेळ देत असताना दुसरीकडे जे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते ते गुन्हे देखील येत्या 2 दिवसांमध्ये मागं घेणार असाल तर मात्र ही वेळ दिली जाणार असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. या पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये या संपूर्ण गोष्टींवरती चर्चा देखील होणार आहे आणि मनोज जरांगेंचं उपोषण अगदी काही क्षणामध्ये सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणून आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. जरांगे आज उपोषण मागं घेतात का हे अगदी काही क्षणामध्ये स्पष्ट होईल. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर आणि ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले ते येत्या 2 दिवसांमध्ये जर मागं घेणार असाल तर सरकारला वेळ देण्यासाठी ते तयार असल्याचं आपण पाहतोय. आज दिवसभरातला जर आपण संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं अंतरवाली सराटी या ठिकाणी. ज्यावेळेला हे शिष्टमंडळ आणि 2 माजी न्यायमूर्ती दाखल होणार होते त्या सर्व घडामोडींकडे माजी न्यायमूर्ती दाखल झाल्यानंतर तब्बल 1.5 तासांची चर्चा या दोघांमध्येही झाल्याचं पाहायला मिळतंय. जरांगे पाटलांनी आपली बाजू मांडत असताना कायदेशीर बाबी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सलाईन लावणारं पाणी पेरलं
मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी
आज अत्यंत म्हणत आहे आपण आता मराठ्यांनी विश्वास ठेवलाय. जर या दोन महिन्यात दगा फटका झाला तर मी 8 दिवसात नीट होतोय. ऐका नीट ऐका, मी दवाखान्यात जाऊन 8 दिवसात नाही तिथे तुम्ही ते अमल लेता जाणार का वाटत मी पडून घेते तुमच्या हिशाने घेऊन मारून घेतले. आपण विवेक केला की 8-10 दिवसात नीट होतो. आपण पुन्हा एकदा राज्याचा दौरा घेऊ, राज्यातल्या गावागावातल्या लोकांना भेटून पाहणी करू आणि यांनी जर दगा फटका केला आता 45 वर्ष होत नंतर होत नाही तिथे आपण आता काय होईल बरं नाही तर आपण यांच्या पुढे नाड्या बंद करू. कोणत्या? यांची आर्थिक नाडी बंद, सामाजिक व्यावसायिक यांच्या मुंबईचं नाड्या बंद, मुंबईचं नाद्यात बंद करून टाकायचं. सगळे मराठी चलो मुंबई यांना घराच्या बाहेर नाही पडता आला पाहिजे. कोणा करोडो नाही मराठी मुंबईच्या बाजू देऊन बसे. एवढी प्रचंड मोठी मागणी करू, एक मागणी करण्यासाठी ते आंदोलन झालं होतं दिल्लीला 1.5 वर्ष घेऊ. आपल्याला काय थोडे दिवस आपतो त्यांचं विषय काय मराठीत आपण याच्या सगळ्या नाड्या बंद करून टाकू पुढे. आर्थिक सामाजिक औद्योगिक व्यावसायिक सगळ्या नाड्या बंद. याला भाजी नाही आपली खायला काय इकडे जी गोळा कोणी इकडे गिराकड इकडं तिकडं त्या नाही कुठं त्यांना मुंबईला लिहिकायचं नाही. आपण यांचं पुढे हग्न उन्न बंद करून टाकू. त्यावर आपली मागणी झाली पाहिजे. ये तोवर त्यांचं काम करते आरक्षण देण्याचं नाही केलं आपण तोवर आपलं करून ठेवू. अहो अनुभवत का अंधारात हे घालणं कोणी का ते पाठीमागून कधी रे आपल्याला वेळ पाहिजे निधन वेळ झालं पाहिजे. तुम्हाला वाटतं की तुमच्यात पाहिजे ना. मी तुम्हाला खरं सांगतो तुमच्या फक्त रडण्यामुळे मी जास्त राहिला. लोक रास्त रोग त्यासाठी करायला लागले. एक तांबे भाऊ द्या नाटकाला लागले मी तिथं लेख हसायला लागलो. तुम्हाला खरं सांगा माझं मन हे उद्रेक करू नका आत्महत्या करू नका. मी तर तीच व्हायला लागले. आपले पोरं कमी व्हायला पाहिजे म्हणतो तर रोज पोरं करते. आज मी एक महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या प्रेसच्या माध्यमातूनच जाहीर आवाहन करतो. आता मराठ्याने पुढच्या लढाईसाठी आज पासून तयार होईल. आता सगळे एक आत्महत्या करायचं नाही. आता मला एक मतानं सांगा यांना येथील 2 महिन्याचा वेळ पाहिजे. एक मतानं खरं सांगा खोटं बोलू नका. महाराष्ट्र तुम्ही द्यायचा का? 12 जानेवारी नाही 3 महिन्याचा का? 2 महिन्याचा डिसेंबर डिसेंबर 2 जानेवारीला 2 महिने होते. एक दिवस जास्त मिळणार नाही. डिसेंबर 24 डिसेंबरच फक्त मिळणार. त्याच्या पुढे एक दिवस मिळणार नाही. ते ठरला जिल्हा सूचना मला काय करायचं काय मी ठरलो नाही. परंतु सरकारसाठी 24 डिसेंबर ठरलेली आणि ती त्यांना द्यायची का? अरे काय बोलत मला तर आपण कोणी पहिलं का आलो का आपला हे नाही दुसरे तुला कुंडी आणि 50% घोळतो फरक कळतो कळतो ना. 50% युरोपीशी देखून मिळवायची. टिकणार टिकणार म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण नव्हतं. आता कोर्टातला आर्ग्युमेंट बोलतो इज द पार्ट ऑफ कोर्ट. अरे तुला तेच कळत नाही असं मला वाटतं. मी म्हणतो मराठा अरे ओबीसी काय बाबा 50% जवळ सुद्धा विषयच नाही.
समोर सांगितलं दोन दिवसात
वेळामध्ये जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. एक 60 दिवस त्यांना देऊ असे 50 दिले
तर आपण म्हणतो तर मला जवळ तंदुरुस्त व्हायला लागणार. तुम्हीच म्हणता तुम्ही जगले पाहिजे. पण कॅन्सर आहे आपला एक मुद्दा राहिला.
करून घ्या देऊ मुलगी साहेब शेठचा मुलगी साहेब जोपर्यंत मराठ्यांचं हे आव्हान येत नाही तोपर्यंत पोहोचू नका बारा तेरा टक्के जे मारते टक्केवारी ठेवून करा टक्केवारी राखून टक्केवारी राखून 2 महिने डिसेंबर फायनल 2 जानेवारी तुम्ही बोल आता असं वाटतं भारता येत आहे झालं महाराष्ट्रातले अरे हे कौर बोलू नका पूर्ण राज्य घ्यावं लागेल शिवसेना अहो मी खटल्याचं बोलतोय तिथेच बोलताय पहिल्यांदा खटल्याचा विषय जो आहे ना आपण घेऊ तुम्ही म्हणताय त्या वेळेत आपण त्यांना मागे गेलेलो जबाबदार माणसांनी सांगतोय सर तुमच्या समोर बोलता 2 मिनिटात दुसरा विषय बोला तोपर्यंत 2 मिनिटात मी माहिती चिल्लर मारण्याचा जबाबदार चिल्लर मारण्याचा जबाब तुम्ही समजदार केसे फिसिल्याचे मत नाही असे पाहिजे आता ते सरकार मला घेत आपण केलेली
जूस ऑरेंज का जो आता दिला ना।
तुमची चाल ना ला धनंजय मुंडे साहेब, बच्चू भाऊ, आतुर सावे साहेब आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोजींच्या नेतृत्वाखाली सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते, मी सरकारच्या वतीनं, आम्ही उपस्थित असलेल्या मंत्र्यांच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं मनोजींना मनापासून धन्यवाद देतो की आजच सकाळी माजी न्यायमूर्ती ज्यांनी मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका घेतली होती ते आदरणीय गायकवाड साहेब आणि माजी न्यायमूर्ती आदरणीय सुकरे साहेब यांनी मनोजींची या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली आणि मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्राला मराठा आरक्षण कशा पद्धतीनं टिकणार देता येईल या संदर्भामध्ये दोन्ही माजी न्यायमूर्तींनी मनोजींशी चर्चा केली. त्याच्यानंतर सरकार म्हणून एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.